आज या क्रांति मैदानावर हा सोहळा संपन्न होता है, अविस्मरणीय अशा प्रकारचा हा समारंभ है। 1885 साली तेजपाल हॉलला काँग्रेस की स्थापना झाली, काँग्रेस की चळवळ सुरू झाली, पुनः एकदा स्वातंत्र्याच्या क्रांतीची ज्योत पेटली आणि 1942 साली महात्मा गांधींच्या नेतृत्वावर याच गवलिया टँकवर चले जाऊची घोषणा झाली। ब्रिटिशांचं जे सरकार होतं, देश गुलामगिरीत होता, महात्मा गांधींनी चले जाऊची घोषणा केली आणि संपूर्ण देश पेटून उठला। त्यामध्ये गरीब श्रीमंताचा भेद नव्हता, जातीचा भेद नव्हता, पंथाचा भेद नव्हता, भाषेचा भेद नव्हता, सगळा देश पेटून उठला। ते 9 ऑगस्ट 1942 त्यावेळचा एक प्रसंग नंदुरबारचा प्रसंग आहे की ज्यावेळेस महात्मा गांधींनी ज्यावेळेस ही घोषणा केली तर सर्वसामान्य लहान विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एक चेतना निर्माण झाली आणि नंदुरबारला लहान मुलांनी मिरवणूक काढली तिरंगा घेऊन। ब्रिटिशाचा एक पोलीस पुढे आला, त्यांनी सांगितलं की तुम्हाला ही मिरवणूक काढता येणार नाही। तो शिरीष कुमार होता, तो म्हटला आम्ही मिरवणूक काढणार। 12 वर्षाचा शिरीष कुमार ज्यांनी ही मिरवणूक काढली होती त्याच्यावर गोळ्या झाडल्या घेतल्या, तो धारातीर्थी पडला। या भूमीचं महत्व किती आहे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। या भूमीतून जी क्रांतीची ज्योत पेटली ती देशामध्ये गेलेली आहे, सर्व पेटून उठलेले आहे आणि म्हणून या भूमीमधून पुन्हा एकदा चले जाऊची घोषणा केली गेलेली आहे। मोदी चले जाऊची घोषणा केली गेलेली आहे, पुन्हा एकदा देश पेटून उठण्याची गरज आहे, कारण ही लोकशाही आपल्याला वाचवायची, हा देश आपल्याला वाचवायचा आणि पुन्हा एकदा काँग्रेसवर ही जबाबदारी आली आहे आणि ती जबाबदारी आपल्या सर्वांना पार पाडायची। माननीय नानाभाऊंचं स्वागत आपण करतो, त्यांच्या नेतृत्वाखाली आता ही सुरुवात आपण महाराष्ट्रामध्ये करतो आहोत। महाराष्ट्रात काँग्रेस तर ताकदवान बनवायचीच आहेत, परंतु ती देशापर्यंत ती ताकद देण्याचं काम, आदरणीय सोनेजींना ताकद देण्याचं काम, आदरणीय राहुलजींना ताकद देण्याचं काम सुद्धा आपल्याला महाराष्ट्रातून करायचंय आणि नानाभाऊंच्या नेतृत्वाखाली आपल्याला हे सगळं करायचंय। माझ्यावर जबाबदारी आली, त्या खरं म्हणजे अचानक जबाबदारी आली, निवडणुका 2 महिने पुढे होती, मला सांगण्यात आलं की अध्यक्ष म्हणून काम करा। माझ्यावर जबाबदारी आली की अशोकराव चव्हाण साहेबांचं काम आणखी पुढे नेण्याची जबाबदारी आली, मी ती जबाबदारी घेतली। सगळ्यांचं खूप सहकार्य मला मिळालं, आम्ही एकत्र पद्धतीने बसलो, संपूर्ण राज्याच्या निवडणुकीचं प्लॅनिंग केलं, त्याविषयी आघाडी तयार करण्याचं काम आम्ही केलं आणि निवडणुकीला सामोरं गेलो। निवडणूक झाली, आपल्या 44 जागा निवडून आल्या, समाधान आपलं झालं नाही हे खरंय, पण जागा आपण निवडून आणल्या संपूर्णपणे, जे काही साधन संपत्ती होती, ज्या अडचणी आपल्या होत्या त्या मी सांगत बसत नाही, पण त्या अडचणीमधून सुद्धा काँग्रेसला 44 जागा आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नानं, आपल्या सगळ्या नेतेमंडळीच्या प्रयत्नानं ते आपण निवडून आणल्या आणि त्यानंतर एक नवं काम सुरू झालं की जो भारतीय जनता पक्ष हा जातीवादी आहे, धर्मांधवादी आहे, जो देशाच्या हिताचं काम जो करीत नाही त्याला बाजूला ठेवणारं सरकार बनवायचं, ते सरकार महाविकास आघाडीचं सरकार बनलं। सगळ्यात मोठी उपलब्धी त्यामध्ये हीच आहे की आपण भारतीय जनता पक्षाला या सत्तेपासून दूर ठेवलं। त्यानंतरचा कालखंड सरकार बनवणं, त्यानंतर मंत्रिमंडळाचं बनवणं, त्यानंतर खाते वाटप, हे करता करता माझा हा टाइम अध्यक्षपदाचा जात होता। मी विधिमंडळ काँग्रेसचा नेताही बनलो होतो, मंत्रिमंडळातली माझी जबाबदारी होती, त्यावर कोरोनाचं 8 महिन्याचं संकट आलं, यामध्ये सुद्धा आपण पाहिलं का सीएचं आंदोलन, याच क्रांती मैदानावरून सीएचं एक आंदोलन आपण केलं होतं, अत्यंत मोठं आंदोलन त्यावेळेस आपण केलं होतं। ज्यावेळेस कोरोनाचं संकट आलं त्यावेळेस सुद्धा कोरोनामध्ये आदरणीय सुनेजींनी सांगितलं की गरीब माणसाला मदत करा, आपल्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातल्या गरीब माणसापर्यंत अन्न पोहोचवण्याचं, त्याची प्रवास व्यवस्था करण्याचं काम या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, मंत्रिमंडळातल्या आमच्या सहकार्यांनी आणि तुम्ही एक यशस्वी रीतीने केलं, एक आदर्श उदाहरण काँग्रेसनं देशाला घालून दिलेलं आहे। पुढचा कालखंड आहे, आपण पाहतोय 3 काळे कायदे पास केले, 3 नाही, कामगारांच्या बाबतीतले सुद्धा कायदे जे पास करण्यात आलेले आहेत लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये कोणती चर्चा नव्हता, ते कायदे अन्यायकारक आहे आणि त्याविरुद्ध सुद्धा आपलं आंदोलन, हे अनेक आंदोलन पद्धतीने आपण इथे केलेलं आहे। आपण पाहिलं असेल मोठी रॅली आपण केली, एक व्हर्च्युअल रॅली आपण केली, वर्ध्याला एक रॅली केली, आपण नागपूरला रॅली केली, ट्रॅक्टरच्या मोठ्या प्रमाणावर मोर्चे आपण काढले,
अनेक पद्धतीने संपूर्ण वातावरण पेटवण्याचं काम सुद्धा या कालखंडामध्ये आपल्या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आपण केलेलं आहे। खरं जे एक जबाबदारी माझ्यावर जबाबदाऱ्या होत्या खरंय की वर्किंग कमिटीचा सदस्य म्हणून मला घेण्यात आलं होतं। मी प्रदेशाध्यक्ष, मी पुन्हा विधिमंडळ काँग्रेसचा नेता, मी मंत्री, महसूल मंत्री, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर होत्या। मला असं वाटत होतं की आता आपल्या काही मित्रमंडळीमध्ये तरुण नेत्यांमध्ये ही वाटून घ्यावी जबाबदारी, आणि त्या पद्धतीनं मी दिल्लीला सुद्धा सांगितलं की अशा प्रकारची जबाबदारी अशा एखाद्या तरुणाला द्या की जो हा महाराष्ट्र पेटून उठेल, अशा प्रकारच्या तरुणाला द्या, आणि ती नानाभाऊंना आता मिळालेली आहे। आणि मला खात्री आहे, मला खात्री नानाभाऊंना मी फार चांगला ओळखतो। ते 99 साली विधानसभेत आले आणि आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी सुद्धा उदाहरण त्यांचं सांगितलं। आता शेवटचं वर्ष होतं ते, आणि त्या काळामध्ये तांदळाचे बाजार, भाताचे बाजार कमी झाले होते, अतिवृष्टीने भात खराब झाला होता। त्यावेळेस एक जुडी घेऊनच नानाभाऊ सभागृहात आले, शेवटचा दिवस नागपूरच्या विधानसभेचा, आणि सभागृह बंद पाडायचा कार्यक्रम एकट्यानेच केला होता पहिल्याच। नानाभाऊ म्हणजे बंड, नानाभाऊ म्हणजे क्रांतिकारक, जे मनात आलं ते धडकन करणार, सोडणार नाही। आणि त्या पद्धतीनं त्यांचं एक व्यक्तिमत्व आम्ही पाहतो आहोत, संघटन कौशल्य त्यांचं पाहत आहोत। पुढच्या काळामध्ये नानाभाऊ खासदार झाले आणि सुशील कुमार शिंदे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं, त्या पद्धतीनं त्यांनी फेकून दिला राजीनामा आणि सिद्ध केलं का अरे तुमचं आमचं पटू शकत नाही, मी खरा काँग्रेसवाला आहे, काँग्रेसच्या विचाराचा आहे, काँग्रेस करता मी काम करणार आहे। हे त्या राजीनामा फेकून दिलं त्याच्यातच उत्तर तुम्ही दिलेलं आहे। नानाभाऊ अध्यक्ष झाले, नानाभाऊंचं अध्यक्षपद विधानसभेचं एक स्वतंत्र पुस्तक त्यावेळेवरच करावं लागेल, थोडे दिवस मिळाले। हा विधानसभेच्या अध्यक्षपदाचं थोडे दिवस, याचं या अध्यक्षपदाचं आणखी मोठं पुस्तक होईल। परंतु तिथे सुद्धा ओबीसीची जनगणना झाली पाहिजे याचा ठराव सदस्यांनी मांडलेला मी समजू शकतो, हा ठराव त्यांनीच मांडला आणि आमच्याकडून पास करून घेतला, अविरोध पास, कुणीच काही बोललो नाही। नानाभाऊ म्हणजे किती क्रांतिकारक असा। मध्यंतरी एक विषय असा आला की आश्वासनांचं काय झालं, आपल्या आश्वासनांचं इतके वर्ष आश्वासनं देतात मंत्री, ते जनतेच्या प्रश्नाशी संदर्भातले आश्वासन असतात, त्याचं जे काही आश्वासन मंत्र्यांनी दिलं असेल त्याच्यावर कार्यवाही होणं आवश्यक आहे। त्यांनी प्रश्न विचारला की किती आश्वासनांचे उत्तर आले नाही, का आले नाही, काय कारवाई झाली, काय नाही, अशी चर्चा करता करता नानाभाऊंनी घोषणा करून टाकली की या राज्याचा जो चीफ सेक्रेटरी असेल त्याला विधानसभेपुढे यावं, इथे उभं राहावं, आणि का आश्वासनाचे उत्तर दिले नाही तिने उत्तर द्यावं, आम्हाला समजूत काढावं लागली। म्हणजे डोक्या एकदा सनक बसली, आता सनक बसली की काँग्रेसला सत्य आणायचं एक नंबरचं, कारण ही सनक त्यांच्या डोक्यात बसलेली। आणि नानाव असं काही समजायचं कारण नाही, आम्ही असं बोललो निघून गेलो। ही सगळ्यांची जबाबदारी ही आम्ही मानतो, ही सगळ्यांची जबाबदारी, आम्ही निश्चितपणे त्यामध्ये तुमच्या पाठीशी भक्कमपणे आहोत आम्ही सगळेजण। सरकार म्हणून आम्ही पाठीशी आहोत, कार्यकर्ता म्हणून आम्ही पाठीशी आहोत, आणि आपण एकत्र पद्धतीनं हा जो काँग्रेसला ताकदवान करायचं आणि महाराष्ट्रात एक नंबर आणि देशातही एक नंबर आपल्याला करायचं, हे कामामध्ये आपण सगळ्यांनी झोकून देऊन काम करूया। शेवटी असं आहे की राजकारण आपण करतोय ते सर्वसामान्य माणसाकरता करतोय, आपण राजकारण करतोय देशाकरता करतोय, आपण राजकारण करतोय आपल्या तत्वज्ञानाकरता करतोय। आपलं तत्वज्ञान राज्यघटनेचे जे मूलभूत तत्व आहे त्याच्याशी निगडीत आहे, ती जपण्याची जबाबदारी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून, काँग्रेसचा सैनिक म्हणून आपली आहे। आपल्याला ते सोडून देऊन चालणार नाही। सत्ता ही दुय्यम आहे, एक नंबरला आपलं तत्वज्ञान, आपला विचार, त्याला पहिलं काम आपल्याला करायचं, तो वाढवायचा, आणि त्यासाठी ते तत्वज्ञान पुढे नेण्यासाठी आपल्याला सत्ता आपल्याला मिळवायची, हे काम करायचंय नानाभाऊंच्या नेतृत्वाखाली। आपल्या भक्कमपणे ही वाटचाल आपल्या सगळ्यांना करायची आहे, त्याकरता कटिबद्ध होण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आहे। प्रत्येक जिल्हा असेल, तालुका असेल, ब्लॉक, सगळीकडं जितकं आपल्याला ह्या मोमेंट चांगल्या पद्धतीने करता येतील त्या आपल्याला करावी लागणार आहे। आमचे इथं मी सहज म्हणून सांगेल
की सुनीलजी केदार यांचे खूप आग्रह होता नाना भाऊ की आपण सदस्यत्व आपण सुरू करूया पुन्हा एकदा काँग्रेस कमिटी काँग्रेसचं पुन्हा एकदा जाऊया लोकांपर्यंत सभासद नोंदणी आपण सगळेजण सुरू करूया। मी सांगतो की त्या बाबतीतली सभासद नोंदणीची परवानगी आपण यशस्वी शिकून घेऊन ही मुवमेंट चालू करूया लोकांपर्यंत जाऊन पोहोचू आपलं काम सांगू आणि त्याच्यातून सदस्य म्हणजे खऱ्या अर्थाने सदस्य नुसत्या पावत्या फाडायचा कार्यक्रम नाही खऱ्या अर्थाने संघटित करण्याचं काम काँग्रेसचं गावगाव आपण करूया। मला खात्री आहे यामध्ये आपण यशस्वी होऊ एक दिवस पुन्हा एकदा सोनियाचा दिवस काँग्रेसचा आपल्याला आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांना नानाभाऊंच्या नेतृत्वाखाली पार पाडायची। सरकार म्हणून आम्ही एक आहे की सरकार तीन पक्षाचं आहे जरी तीन पक्षाचं असलं तरी आपला पक्ष आपल्याला वाढवण्याची जबाबदारी आपली आहे तो अधिकार आपला आहे तो काही नाकारू शकत नाही। पक्ष म्हणून तुम्ही काम करत असताना सरकार म्हणून मी असेल अशोकरावजी असतील आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी नक्कीपणे राहणार आहोत याची सुद्धा ग्वाही तुम्हाला या निमित्तानं देतो आहे। ही वाटचाल सुरू करूया आणि दमदार पद्धतीने आपण पुढे जाण्याचं काम करूया। खरं तर आज ज्यावेळेस मी माझा हा पदभार त्यांना देतोय मला आनंद आहे अभिमान सुद्धा आहे मी केलेल्या कामाचाही मला आनंद आहे समाधानी आहे आणि मला खात्री आहे की ज्याच्याकडे आपण भार देतो आहोत कार्यभार देतो आहोत तो समर्थ असा नेता आहे याची खात्री मला आहे। योग्य वारसदार कधी घरामध्ये असतं योग्य वारसदार मिळाला पाहिजे मला वाटतं काँग्रेसला सुद्धा अत्यंत योग्य वारसदार मिळालाय त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करूया। खरं म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या कामामध्ये मला खूप साथ ही कार्यकर्त्यांची मिळाली जो थोडाफार कालखंड मिळाला असेल जी जबाबदारी माझ्यावर होती त्यामध्ये सगळ्यांची खूप साथ मला मिळाली आहे। माझे जे कार्याध्यक्ष होते डॉक्टर नितीन राऊतजी असतील यशोमतीताई असेल बसवराजजी पाटील असतील डॉक्टर विश्वजित कदम असतील मुझफ्फर हुसेन असतील यांची साथ असेल आमचे उपाध्यक्ष जे होते त्यांची साथ असेल आमचे मोहनदादा जोशी म्हणजे सगळ्या याच्यामध्ये दमदार पद्धतीनं सगळे काम करण्यामध्ये धावपळ त्यांची असायची त्यांना साथ देणारे खूप नाव आहे मी त्यांची घेऊ शकत नाही पण त्या सगळ्यांचे आभार मानले पाहिजे। मला मदत करणार अशा प्रकारचं सचिन गुंजाळ नावाचा माझा एक सहकारी खूप धावपळ खूप प्रयत्न त्यांचे होते या सगळ्यांचे खरं सांगतो नाव मी घेऊ शकत नाही म्हणजे असंख्य कार्यकर्त्यांचे आणि सहकाऱ्यांचे खूप आभार या निमित्त मानतो आणि मी एवढंच ग्वाही मी नाना भाऊंना देतो की आम्ही शुभेच्छा देत नाही शुभेच्छांबरोबर तुमच्या पाठीशी भक्कम उभं राहण्याचं आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द संपवतो।